काही काळ द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षिका म्हणून काम केले आहे. श्री अरविंद इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर रायरंगपूर येथे नामच शिक्षिका म्हणून काम केलेले आहे. त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. भुवनेश्वरच्या रामादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कलाशाखेतील पदवी प्राप्त केली आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुलं मरण पावली असून पतिदेव रामचरण मुर्मू यांचेही 2014 साली निधन झाले आहे. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोशी गावात झाला. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिशातील संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राजप्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते. द्रौपदी मुर्मू 1997 मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केलेले आहे. त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. 1915 ते 1921 या कालावधीत झारखंडच्या 9व्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच ओडिशातील ही राज्यपाल म्हणून त्या पहिला महिला व पहिल्या आदिवासी नेत्या म्हणून काम केले आहे. ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल या युती सरकारच्या काळात त्या वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर मत्स्य व्यवसाय आणि पशुसंसाधन विकास या खात्याच्या राज्यमंत्री होत्या. 2000 ते 2004 आणि 2004 ते 2009 या कालखंडात रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील त्या आमदार होत्या. त्यांना 2007 ओडिशा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले आहे. 2022 आगामी भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.